माढा लोकसभेबाबत भाजपमधील कोणीही संपर्क केला नाही असं त्यांनी सांगितलंय. आम्ही आमच्या उमेदवाराचा लवकरच नाव जाहीर करू असंही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मव्याचं जागा वाटप झालं की उमेदवार जाहीर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. मव्याच्या नेत्यांची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर जेव्हा जागा वाटप पूर्ण होईल त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार घोषित करू असं जयंत पाटील म्हणाले. जानकर हे आमच्याशी यापूर्वीपासून संपर्कात आहेत आणि दुसरं तुम्ही नाव घेतलं त्यांचा आमचा काही संपर्क नाही. ते आता आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटप झालेलं नाही त्यामुळं इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं हे आमचा आज अधिकार नाही आहे. आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबतीतले उमेदवार जाहीर करायचं काम करू असं त्यांचं पत्र मी वाचलेलं आहे. आम्ही आघाडीच्या चर्चेत आहोत त्यांच्याशी त्यामुळं असं जाहीर कोणतंही मत त्यांच्या बाबतीत मी प्रदर्शित करणार नाही. आघाडी नाही झाली की मग त्याच्यावर बोलू किंवा आघाडी झाल्यावर त्याबाबतीत भाष्य करू. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.